तिकडे पाटण तालुक्यात आंबेघर गावातही 15 घरांवरती डोंगराचा कडा कोसळलाय, त्यामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. या ठिकाणीही मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाटण तालुक्यात तब्बल 26 जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. पाटण तालुक्यातील आंबेघर या गावावर मोठा डोंगर आलेला आहे. जवळजवळ 15 घर या डोंगराखाली दबले गेलेले आहेत. 15 ते 20 फुटाचा मलबा या घरांवर आलाय. पाणी केवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतंय तुम्ही पाहू शकता. या भागात प्रचंड पाऊस सध्या सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्या मलब्याखाली जवळजवळ 14 ते 15 लोक अडकल्याची भीती आत्ता व्यक्त होते. ते काही ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत. दादा, तुम्ही सकाळी तिथं गेला होता, काय परिस्थिती होती तिथली? तिथं गेल्यानंतर नुकतं जर पूर्ण दरड पूर्ण खाली कोसळलेली होती. त्याच्यानंतर काय थोडी गुरेगुरे मस्ती दिसते होते, त्या बाहेर काढलं आम्ही 5-6 जणांनी. 10-15-20 माणसं लोकं आली होती गावातली, त्यांच्या पण लोकं भरपूर आली होती खाली. त्यांनी आम्ही ते मिळून सगळ्यांनी त्या मस्ती दिसे बाहेर काढल्या. त्याच्या काढल्यानंतर मग आम्ही साईडला थांबलो. आत्ता काय तिथली परिस्थिती आहे? किती डोंगर केवढा खाली आलाय? काय भरपूर मोठा आहे, लय मोठा आणि थोडा थोडा असा खाली येतच चाललाय. किती वाजता मलबा म्हणजे डोंगर खाली आलाय? 4 वाजता समजलाय. 6 वाजता आम्ही जागेवर पोचलो. प्रचंड पाऊस आहे, अनेक अडचणी येत आहेत ह्या बचाव कार्यामध्ये आणि त्याच्यामुळं ही अजून 14 लोक त्या मलब्याखालीच अडकलेली आहेत. त्यांना वाचवण्यासाठी खरं तर आता शर्थीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, आंबेघर, पाटण, सातारा. सह्याद्रीची उंची म्हणजे महाडमधील पाण्याची पातळी कमी होत नाहीये. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी NDRFची टीम सुद्धा युद्ध पातळीवरती प्रयत्न करते. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. रायगडमध्ये बचाव कार्यासाठी काल हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली, मागणी करण्यात आलेली होती. आज बचाव कार्यासाठी हे हेलिकॉप्टर दाखल झाले, त्यामुळे आता हेलिकॉप्टरच्या मदतीनं जे लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत त्यांना वाचवण्यात येणार आहे. चिपळूणमध्ये ही जागोजागी NDRFचे बचाव कार्य सुरू आहे. काल रात्री खेरडी इथं अडकलेल्या 20 जणांना वाचवण्यात आलंय. पथकानं विविध भागातल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले. रात्रभर इथं बचाव कार्य सुरू होतं. चिपळूणमध्ये महापुराची भीषण दृश्य आता समोर येत आहेत. दानिश मोहल्ल्यातली ही भीषण दृश्य Z24 हाती आली आहेत. या परिसरात पुराच्या पाण्यात सगळी घरच्या घरच बुडाल्याचं दिसून येत आहे. अख्खी घरं पाण्याखाली गेली आहेत. Z24 ही एक्सक्लुझिव्ह दृश्य हाती लागली आहेत. पुरामुळे किती गंभीर स्थिती निर्माण झाली आहे हे यातून स्पष्ट दिसत आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे